सर काल जी खऱ्या अर्थानं घटना घडली भिट त्यावर तुम्ही ट्वीट देखील केलं पण आज संजय राऊतांनी ठाण्यात एक वक्तव्य केलं की ते कार्यकर्ते शंभर टक्के आमची असली तरी ते पक्षाचं काही आंदोलन नव्हतं नाही मुळात असं आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार मांडणारी ही उभाटा नाहीच आहे ही उभाटा कोण आहे तर ही हिजबुल्लाचे विचार मांडणारी उभाटा आहे मग ते हिजबुल्लावाले काशी इस्रायलवर हल्ला का, थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो आम्ही केलाच नाही तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उबाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे मूर्खे आहेत त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उबाटावर पडलेला आहे अरे तुम्ही जर केलं आहे तर हिंमत ठेवा ना एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट ज्यावेळा बाबरी पडली त्यावेळी ते म्हणाले हो आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे ह्यांना साधा यांच्या शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाची जबाबदारी यांना घेता येत नाही हे पाश्व भागाला पाय लावून पळतात हे कसले शिवसैनिक बाळासाहेबांचे त्यामुळे यांच्यात काही हिंमत नाही त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेतात वरती निर्लज्जपणे मनसेचे सैनिक असू शकतात काय डोक्या पडलेत का संजय मला नाही निश्चित करणार तो कधी करायचा कसा करायचा त्याचा हक्क आमच्याकडे राखून ठेवलाय पण एकीकडे हा वाद चिघळताना दिसतो तुम्हाला असं वाटतं का एकीकडे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्याच्यात मुळात असं आहे ना की आपण जर धाराशिवचा प्रकार बघितला असेल नांदेडचा बघितला असेल किंवा आता कालचा परभणीचा बघितला असेल बीडचा बघितला असेल तर हे कोण होते लोक हे मराठा आंदोलन नव्हते कारण जी सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका मांडली ती अशी ते स्पष्ट होती की तुम्हाला हे सगळे राजकारणी मिळून फसवत आहेत आणि हे त्यांनी समजावून पण दिलं त्या दिवशी ज्या आंदोलकांबरोबर चर्चा झाली त्यावेळा कुठल्या आरक्षणाला विरोध किंवा साहेबांची भूमिका काय होती की जर मराठी म्हणून सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या तर कोणालाच आरक्षणाची गरज भासणार नाही ही त्यांची भूमिका होती ह्याच्यामध्ये कुठल्या मराठा समाजाला विरोध किंवा ओबीसी समाजाला विरोध ही भूमिकाच नव्हती पण ती वेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न उबाटा आणि पवारसाहेबांचे राष्ट्रवादी हे लोक करत आहेत आणि त्यामुळे ते करण्यासाठी ते नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनं यांचेच कार्यकर्ते करत आहेत ह्याच्यात मराठा समाजाचे कुठलेही कार्यकर्ते नाही आहेत जे आरक्षणाच्या आंदोलनावर बसलेत त्यातले कुठलेही कार्यकर्ते नाहीत हे ह्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि यांना मराठा आंदोलनाचं पांघरून घालून हे लोक कारण ह्यांच्यात हिंमत नाही स्वतः काय करायची